कॉन्स्टाइब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य की ओर से आज संविधान चौक पर विविध मांगों को लेकर आंदोलन किया गया है। 2009 से पद भर्ती बंद है, प्रमोशन भी बंद है, ऐसे कई मांगों को लेकर आज लोकशाही या पेशवाई आंदोलन पूरे राज्य में किया जा रहा है, जिसमें 5 लाख कर्मचारी शामिल हुए हैं। इन मांगों से मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री को अवगत कराया है, लेकिन हमारी मांगों को नजरअंदाज किया जा रहा है, इसलिए आज राज्यव्यापी आंदोलन किया गया है। लोकशाही की पेशवाई खर म्हणजे 2009 पासून भरती बंद आहे, प्रमोशन तर बंद आहे, आणि म्हणून मग आम्ही शासनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना कळवलं की लोकशाही की पेशवाई, कारण आम्हाला असं वाटते हे लोकशाही नसून हे पेशवाईच आहे आणि पेशवाईमध्ये सगळं बंद आहे आणि या पेशवाईमध्ये आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला जागा होणं भाग आहे। म्हणून आज महाराष्ट्रभर 5 लाख कर्मचारी आहेत सहभागी झालेले आहेत, प्रत्येक जिल्हा प्रत्येक विभागीय कार्यालय इथं आमचे आंदोलन आज सुरू आहे 1 ते 2, आणि या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त कर्मचारी सहभागी आहेत। आमचं हे इथलं आंदोलन संपलं की आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन देऊ आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ आणि त्यांना सांगू की बाबा आमचं हे शासनापर्यंत पोहोचवा, कारण आमच्या काही मंडळींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या व्हॉट्सअपवर पण आमच्या मागण्या टाकल्या आहेत, तर त्यांनी पाहिल्या आहेत आणि आम्हाला दुःख होते आहे की आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे। समाज कल्याण आता सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्याकडे समाज कल्याण खाते आहे, पण ते समाज कल्याण खात्यावर काहीच बोलत नाही, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मागण्यावरही काही बोलत नाही। म्हणजे तुम्हाला सगळं तात्काळ सगळ्यांना देता, मागासवर्गीयांना का देत नाही, हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे आणि म्हणून आम्ही आजचं आंदोलन सुरू केलेलं आहे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।